नमस्कार मित्रांनो ई लर्निंग एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विभाजनाचे सूत्र वर्ग भूमिती तर चला वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया रेषाखंडाचे विभाजन आकृतीत ए पी बरोबर सहा आणि बी पी बरोबर दहा आहे म्हणून याला आपण ए पी छेद बी पी बरोबर सहा छेद दहा बरोबर तीन छेद पाच या गुणोत्तरात लिहू शकतो हेच वेगळ्या शब्दात म्हणजे बिंदू पी हा रेक ए बीचे तीन इस टू पाच या गुणोत्तरात विभाजन करतो असे मानतात जेव्हा एखाद्या रेषाखंडावरील बिंदू त्याच रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करतो तेव्हा त्या ते ते विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक कसे काढतात ते पाहू विभाजनाचे सूत्र आकृतीमध्ये वाय प्रतलातील रेक ए बीवरील बिंदू पी रेक ए बीचे एम इस टू एन या गुणोत्तरात विभाजन करतो बिंदू एचे निर्देशक एक्सेक कामा वाय एक बिंदू बीचे निर्देशक एक्स दोन कामा वाय दोन आणि बिंदू पीचे निर्देशक एक्स कामा वाय मानू तरी ते रेक ए सी रेक पी क्यू आणि रेक बी डी हे एक अक्षवर लंब रेषाखंड काढले म्हणून सीचे निर्देशक एक्सेक कामाशून्य क्यूचे निर्देशक एक्स कामाशून्य आणि बिंदू डीचे निर्देशक एक्झोन कामाशून्य होईल तरी ते रेषाखंडाची लांबी म्हणजेच रेषाखंड सी लांबी बरोबर एक्स वजा एक्स एक आणि रेषाखंड क्यू डीची लांबी बरोबर एक्स दोन वजा एक्स याला देऊ विधान क्रमांक एक तसेच रेक ए सी रेक पी क्यू आणि रेक बी डी हे तीनही रेक परस्परांना समांतर आहेत म्हणून तीन समांतर रेषांच्या आंतरछेदांच्या गुणधर्माने हे होईल ए छेद पी बी बरोबर सी क्यू छेद क्यू डी बरोबर याला एम इस टू एन असे म्हणता येईल याला देऊ विधान क्रमांक दोन तर इथे विधान क्रमांक दोनमध्ये सिक्यू छेद क्यू डी बरोबर एम छेद एन या गुणोत्तरात विधान क्रमांक एकमधील सी क्यू बरोबर एक्स वजा एक्स एक आणि क्यू डी बरोबर एक्स दोन वजा एक्स ही किंमत ठेवू म्हणजेच विधान क्रमांक एक व दोनवरून आपल्याला इथे मिळेल एक्स वजा एक्स एक् छेद एक्स दोन वजा एक्स बरोबर एम छेद एन तर इथे तिरपा गुणाकार करू हे होईल एन गुन्हेला कोणसात एक्स वजा एक्स एक बरोबर एम गुन्हेला कोनसात एक्स दोन वजा एक्स म्हणजेच एन एक्स वजा एन एक्स एक बरोबर एम एक्स दोन वजा रून इल, Mx अगर, Mx दोन एक। इल, एम एक्स ऋण संख्यांना विरुद्ध बाजू घेऊन जाऊ तर हे होईल एम एक्स अधिक एन एक्स बरोबर एम एक्स दोन अधिक एन एक्स एक एक्स बाहेर काढू तर हे होईल एक्स गुन्हेला कॉनसात एम अधिक एन बरोबर एम एक्स दोन अधिक एन एक्स एक तर इथे मिळेल एक्स बरोबर एम एक्स दोन अधिक एन एक्स ए छेद एम अधिक एन तर अशा प्रकारे पी बिंदूचे एक्स निर्देशक काढण्याचे सूत्र मिळाले आहे याचप्रमाणे बिंदू ए कामा पी आणि बिंदू बीमधून वाय अक्षावर लंब काढून वरील प्रमाणेच कृती करून आपल्याला बिंदू पीचे वाय निर्देशक काढण्याचे सूत्र मिळेल म्हणजेच बरोबर एम वाय दोन अधिक एन वाय एक छेद एम अधिक एन हे सूत्र मिळेल म्हणजेच बिंदू एचे निर्देशक एक्स एक् कामा वाय एक आणि बिंदू बीचे निर्देशक एक्स दोन कामा वाय दोन यांना जोडणाऱ्या रेक ए बीचे एम एस टी एन या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक म्हणजेच एक्स कामा वाय बरोबर एम एक्स दोन अधिक एन एक्स एक छेद एम अधिक एन कामा एम वाय दोन अधिक एन वाय एक छेद एम अधिक एन हे आहेत तर मित्रांनो या विभाजनाचे सूत्राचे वापर करून विभाजन करणाऱ्या बिंदूचे एक्स कामा वायचे निर्देशक काढायचे आहेत तर चला याच्यावर बेसिक उदाहरण सोडव पाहू जर पी बिंदू हा बिंदू ए वजा एक कामा सात आणि बिंदू बी चार कामा वजा तीन यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे दोन इष्टू तीन या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर पी बिंदूचे निर्देशक काढा तर चला उकल बघूया दिलेल्या उदाहरणात एक्सेक कामा वाय एक बरोबर वजा एक कमा सात आणि एक्स दोन कमा वाय दोन बरोबर चार कमा वजा तीन मानू तरी ते एक्स एक, एक बरोबर वजा एक वाय एक बरोबर सात एक्स दोन बरोबर चार आणि वाय दोन बरोबर वजा तीन आहे तसेच एम इस टू एन बरोबर दोन इस टू तीन म्हणजे इथे एमची किंमत दोन आणि एनची किंमत तीन आहे तर रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार एक्सबरोबर एम एक्स दोन अधिक एन एक्स एक छेद एम अधिक एन किंमती भरल्यास आपल्याला इथे मिळेल दोन गुणिला चार अधिक तीन गुणीला वजा एक छेद दोन अधिक तीन तर हे होईल आठ वजा तीन छेद पाच म्हणजेच पाच छेद पाच बरोबर एक आणि वाय बरोबर एम वाय दोन अधिक एन वाय एक छेद एम अधिक एन किमती भरल्यास हे होईल दोन गुणिला वजा तीन अधिक तीन गुणिला सात छेद दोन अधिक तीन तर हे होईल वजा सहा अधिक एकवीस छेद पाच वजा सहा अधिक एकवीस म्हणजेच पंधरा छेद पाच बरोबर तीन म्हणून बिंदू क्यूचे निर्देशक एक कामा तीन आहे तर मित्रांनो अशा प्रकारे विभाजनाचे सूत्राचा वापर करून विभाजन करणाऱ्या बिंदूचे एक्स कामा वायचे निर्देशक कळायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद